सायुमय सकाळ मित्रांनो भावांनो किती वाजले तरी पण लेट उठवलं 6 वाजले तर दिवस 6 आमचा आज तिसरा म्हणजे खूप सोपे तर फोन पण कधी पण असं हातात पडेल असं वाटतंय लई झोपे तर पिटी आता पुढे अरे चायची लाईन इकडे आहे चादर ओढत होता त्या हॉटेलवरती थांबलो चाय पियायला झोप येते दूध पण लागले रात्री जेवलो पण नाही तसंच भजनाला गेलो आता आपला भाऊ आपला चाय पितोय बघू शकतात साईराम कंपनी संकेत भाऊ साईराम भाऊ साईराम दर्शन भाऊ साहेब अजय भाऊ गेले 2 दिवस झाले सदम्यामध्ये काय माहित कोणतं टेन्शन आहे त्यांना तोच विचार करतोय फोनवरती पण कंटिन्यू लागू असतात आता आणि 2 दिवस झाले काय खात नाही पित नाही टेन्शन मध्ये काहीतरी झाले वाटत त्यांचं काहीतरी विनसलंय वाटत मला झोप आली वाटत माझे डोळे बंद होत मिथुन साईराम काय मस्त क्लायमेट झालाय पाऊस पण आलाय मस्त मातीचा सुगंध येतोय हा हा अशा क्लायमेट मध्ये चालायचं म्हणजे एक नंबर काय सांगू महिमा साईचा साईचं एक मल्लार साईचं राग महिला झाले असतील माझ्याकडून खूप चुप गडले असते नाही अपराध साई बी नको येईल ते सारे पत्र ते सारे पत्र बोला हो साईला एक नंबर रे भावा डायरेक्ट पुलच्या आतमधी पुलच्या आतमधी साईमाय गुरुवार आम्ही निघालोय आता साईमाय गुरुवार साईवार म्हणजेच गुरुवार सोनूबाई जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ अजून आपली मित्रमंडळी मागे आहे भेटू थांबू कुणी मला अडवू नका कुणी मित्र जाणार शिर्डीचा या साई देवाचं माझ्या बाबाचं दर्शन घेणार मित्र जाणार आई बाबा घरदार प्यारा तो माझ्या घराला ज्याच्या विना या जगण्या अर्थ नाही सांगतो मी तुम्हाला नका आड काठी करू माझी वाट धरू मित्र जाणार लाडू खाणार
साईराम साई मई राजा छत्री आहे ती छत्री स्टँड नाही तर डिस्को लाईट बघायचं का तुम्हाला कुठे गेलो अरे फोटो काय का फोटो फोटो बिटो मत ना रे हा पाणी पाहिजे ते तर साईमय रात्र आज सर्वे थकले आहेत जेवायला जायला पण आम्हाला एवढा कंटाळा आलाय हा असा आमच्याकडे स्टँड आहे हा बघा तरी पण आम्ही हाताने मोबाईल पकडतोय हाताला ठेवलं बघा असं पकडलं तर मोबाईल अपजाम असा वाकडा होते बघा स्टँड नेपाळवर बघा बघा अरे इकडून इधरच्या लांब आहे तर आज खूप थकलोय आम्ही आणि आपला सोनू बसला शेवटी विचारा त्याला चालायला जमलं आता एक बाजूला येऊन बसला ना तसा बसला असा ना तर आता आम्ही जाऊन जेवू स्कूल चालू कर आपली काय शॉर्टू चार्जिंग नाही रेगा चार्जिंग का हॉटस्पॉट चालू कर आज खूप थकलोय साईराम आम्ही समजून घ्या आज आमचा नीट ब्लॉग झाला नाही दिवसभर नुसते चालतोच आहे आणि जिथे बसतोय तिथे झोपतोच आहे वडापावची जास्त पैसे होते सांगा सरकारला बाबा परीक्षा घेतात आहे आमची लय थकलोय लय म्हणजे लय भाई जरा पाय दाबतो काय अंदर से निकाल नहीं का क्या पूर निकालने का ठीक है भावान आमचा तिसरा दिवस पण संपलाय फाइनली या तिसऱ्या दिवसामध्ये जास्त चाललो असेल मला असं वाटतं या तीन दिवसात तर उद्या तर आपला फेवरेट कसारा घाट सर्वांचाच आवडता कसारा घाट हा तिथून पण आवाज आलाय हा कसारा घाटाला आता भेटू आणि कसारा घाटाचा ब्लॉग हा नेहमी सुंदरच बनतो तुम्हाला पण माहितीये चौथ्या पाचव्याचा दिवसाचा जाऊन ब्लॉग बघा तर आम्हाला नीट ब्लॉग काढता येत नाही कारण आम्ही कंटिन्यू चालतोय कंटिन्यू आणि असं बोलता बोलता कधी झोपून जातो समजत नाही तू पाण्याची बॉटल घेऊन येणार तू ना तर भेटू मग भाई कोण शायरी बोलत रे बाबांची आणि आमचे हे मोठे मोठे ब्लॉगर आहे नाव काय रे तुझं कुठे सौरभ जोशी सौरभचा ब्लॉगर सौरभ जोशी नाही जसवाल सौरभ जसवाल भाऊ आपला लय मोठा ब्लॉगर आहे युट्यूब तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव काय सौरभ द ब्लॉगर सौरभ द ब्लॉगर सगळ्यांना ब्लॉग करून टाकतो आपल्या भावाचे जाऊन एकदा चेक करा आपल्या पालखीचे ब्लॉग बनवतो तो पण साईराम भेटू आता कसाऱ्या घाटाला दिवस चौथा उद्या साईमय सकाळला भेटू आत्या सध्या साईमय रात्र वाजलेत किती आणि हो आणि आपला वॉच पण सुरू झाला अरे पण हो चालू हा झाला बंद झाला 12:53 अरे लगेच बंद झाला 12:53 12:53 झाले उलट दिसते म्हणजे 1 वाजला आता 1, 2, 3, 3:30 अडीच तास झोपायचं त्यात ब्लॉग पण एडिट करायचं आहे चला मग झोपूया साईराम भेटूया चौथ्या दिवशी हा काय नाही भाई झोपा झोपा